ठाणे जिल्ह्यातल्या कळवा रुग्णालयामध्ये आजही 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. मागील 24 तासामध्ये कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री 12 वाजेपासून या रुग्णालयामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. यात एका 1 महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. त्यामुळे अवघ्या 36 तासात कळवा रुग्णालयामध्ये 22 जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. रुग्णालय प्रशासनाविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टर कॉपी करून पास झाले आहेत का असा सवाल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी विचारलाय. हे डॉक्टर नीट अभ्यास करून पास झालेले नाही तर मला वाटतंय कॉपी करून पास झालेले सगळे डॉक्टर आहेत जे आता कळवा हॉस्पिटलमध्ये आमचा जीव घेण्यासाठी बसवलेले. डिग्री तपासावं लागेल यंदा. यांची डिग्री नाही, यांना एकदा परत यांना एक्झाम द्यायला लावा नाही तर अजून हजारो लोकांचे जीव जातील. तर आपण बघतोय कळवा हॉस्पिटलमध्ये आजही 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे खळबळ माजलेली आहे. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडे. यावेळेस ते आपल्या सोबत कळवा रुग्णालय परिसरातून जोडले गेलेले आहेत. तर विशाल, आपण बघतोय की आजही 4 जणांचा आणि आपल्याला माहिती की काल 18 जणांच्या मृत्यूची बातमी आली होती, एकूण 22 जणांचा मृत्यू होतो आहे. काय सध्याचं चित्र या परिसराचं आहे, या रुग्णालयाचं आहे आणि डॉक्टरांचं काय म्हणणं आहे यावर सगळ्या याच्यावर? कारण आता आणखीनही जो रोष होता स्थानिकांचा तो आणखीनही दिसू शकतो अशी शक्यता आहे. स्नेहिल, बरोबर आहे की आज सुद्धा जे आहे 4 जणांना आपला जीव इथे गमवावा लागलेला आहे. एकूणच आपण पाहू शकतो की गेल्या 4 ते 5 दिवसापासून एकूण 25 जास्त जणांचा जीव आहे या कळवा रुग्णालयामध्ये गेलेला आहे. एवढा काल गोंधळ होऊन सुद्धा आयुक्त अभिजित बांगर यांनी आम्ही युद्धपातळीवरती प्रयत्न करू जेणेकरून इथली जी उपचार व्यवस्था आहे ही यंत्रणा आहे ती सक्षम होईल असं त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा आता 24 तास उलटून गेले त्यांनी आश्वासन देऊन तरीसुद्धा अजून कुठल्याही प्रकारची यंत्रणा जी आहे ही युद्धपातळीवरती इथे राबवण्यात येत आहे असं दिसून येत नाही. त्याचाच एक परिणाम आपल्याला दिसून येतो की 1 महिन्याच्या बाळाला इथे जीव गमवावा लागलेला आहे आणि इतर ते 3 रुग्ण होते ते गेल्या 4 दिवसांपासून इथे ॲडमिट होते, त्यांनासुद्धा गंभीर आजार झालेला होता मात्र आजसुद्धा त्यांना इथे जीव गमवावा लागलेला आहे. काल दीपक केसरकर असतील ते सुद्धा मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून इथे येऊन गेले, त्यांनी सुद्धा एक बैठक घेतली, त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा जे आहे ते उपाययोजना करायला सांगितल्या, त्यानंतर सुद्धा जे आहे कुठेही इथे काही फरक पडलेला दिसून येत नाही आहे. तर आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी होते, ते आज मुंबईत आलेले आहेत आणि तिथून काही थोड्याच वेळात ठाण्यात या रुग्णालयाला भेट देण्याकरता येणार आहेत, पाहणी करणार आहेत अशी माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर तरीसुद्धा ही यंत्रणा युद्धपातळीवरती हलणार का आणि हे मृत्यूचं थैमान जे आहे हे कळवा रुग्णालयात हे थांबणार का असाच प्रश्न इथे विचारण्यात येतोय. बिलकुल, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. हे मृत्यूचं थैमान इथं थांबणार का असा सवाल नक्कीच उपस्थित झालेला आहे आणि प्रत्येक ठाणेकर किंवा कळव्याचा नागरिक हाच प्रश्न उपस्थित करतोय कारण आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे